हाय मी डॉक्टर शुभांगी तिवारी मित्रांनो आज आपण एका अतिशय इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी प्रत्येकालाच शिकायला हवं असतं चांगलं इंग्रजी प्रत्येकालाच यायला हवं असतं आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापले काही मार्ग शोधून काढलेले असतात यापैकी आजकाल बऱ्याच मोठ्या विद्यार्थ्यांचा एक गट असाही असतो की जे आपल्या मोबाईलवर अवेलेबल असलेले विविध ॲप्स वापरतात आणि त्याद्वारे आपलं इंग्रजी सुधारवण्याचा प्रयत्न करतात मूळ हेतू जो आहे तो चुकीचा नाही परंतु ॲप्स आपण ब्लाइंडली वापरण्याने आपली कशी फजिती होऊ शकते याची आज मला तुम्हाला काही उदाहरणं द्यायची आहेत आणि या ॲप्समध्ये सर्वात महत्त्वाचं ॲप मी तुम्हाला जे सांगणार आहे ते भाषांतराच्या संबंधीचं ॲप आता हे लेक्चर देण्याच्या आधी आणि बऱ्याच पूर्वीपासून सुद्धा मी हे भाषांतराचे ॲप्स खूप ट्राय करून पाहिलेले आहेत आणि माझ्याकडे त्या सर्व एक्सपेरिमेंट केलेल्या वाक्यांचे स्क्रीनशॉटसुद्धा आहेत तर ह्या भाषांतराच्या ॲपमध्ये जे आहे की आपण सुरुवातीला मराठी वाक्य टाकायचं असतं आणि मग ते ॲप त्याचं इंग्रजी भाषांतर करून ते इंग्रजी वाक्य आपल्याला देतं असं त्याची रचना असते सुरुवातीला त्या ॲपवर मी काही काही सोपी सोपी आणि छोटी छोटी कमी शब्दांची अशी वाक्यं टाकली आणि त्याचे जे रिझल्ट आले ते पाहून मी अक्षरशः थक्क झाले कारण त्यांना चूकसुद्धा म्हणता येत नव्हतं इत किंवा त्यांना एकमेकांच्या विरुद्ध आहेत असंही म्हणता येत नव्हतं इतकी भाषांतरित वाक्य आणि मूळ वाक्य एकमेकांपासून वेगळी होती त्यांच्या अर्थाचा एकमेकांशी अर्थार्थी संबंध नव्हता असं माझ्या ध्यानात आलं यातली नमुना दोन वाक्य मी तुम्हाला सांगण्यासाठी निवडलेली आहेत मी एक पहिलं वाक्य असं टाकलं होतं की मला भात वाढ आपण घर मराठीमध्ये घरी बसलेलो असताना म्हणतो मला भात वाढ मला पोळी वाढ मला वरण वाढ मला भाजी वाढ असं आपण बोलत असतो तर मला भात वाढ हे तीन साध्या मराठी शब्दांचं वाक्य जेव्हा मी ट्रान्सलेशन ॲपवर टाकलं ते तेव्हा त्याचं फटकन ट्रान्सलेशन होऊन असं आलं ग्रो मी राईस हे मी, मी पूर्वी जेव्हा ॲप्स पाहायची म्हणजे साधारण एक दीड वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा त्याचं भाषांतर ग्रो मी राईस असं आलेलं होतं आणि आता काल परवा हे लेक्चर करायचं आहे म्हणून मी आणखी काही ॲप्सची ट्रायल घेतली तेव्हा जे आहे की त्याच्यामध्ये भाषांतर आलं आय ग्रो राईस आता मला भात वाढ ह्या साध्या तीन शब्दांच्या मराठी वाक्याचं भाषांतर ग्रो मी राईस किंवा आय ग्रो राईस कुठल्याही पद्धतीने करा दोन्ही चुकच आहे चूक आहे म्हणण्यापेक्षा ते ॲप्लिकेबल नाही आहे त्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही आहे त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपण ट्रान्सलेशनच्या ॲप्सवर एका मर्यादेपर्यंतच अवलंबून राहिलं पाहिजे एरवी आपण आपल्याला असलेल्या इंग्रजी ग्रामरच्या नॉलेजचा वापरच जास्तीत जास्त केला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने आपला कॉमन सेन्ससुद्धा जिवंत ठेवला पाहिजे मला भात वाढ या वाक्याच्या नंतर मी दुसरं वाक्य टाकलं होतं तिची दृष्ट काढली आपल्याकडे घरामध्ये ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणत असतात तिला नजर लागली तिला दृष्ट लागली तिची नजर काढ वगैरे वगैरे आणि मग आपण मीठ मोहऱ्या उतरवतो त्यामुळे जे आहे की अशा पद्धतीचं हे जे वाक्य होतं अर्थात हे आपल्या संस्कृतीशी संबंधित आहे त्या त्यामुळे त्याचं काहीतरी भाषांतर धमाल येणं हे मला सुरुवातीला अपेक्षितच होतं तर तिची दृष्ट काढली या वाक्याचं भाषांतर रिमूव्ड हर गेज असं आलं हे म्हणजे चक्क क्रिमि क्रिमिनल भाषांतर झालं एक प्रकारे ते वाचून मला अतिशय धक्का बसला अलग अलक्षात तर त्यामुळे तिची दृष्ट काढलीचं भाषांतर रिमोड हर्गेज यामध्ये सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोनही वाक्यांच्या अर्थाचा तसा परस्परांशी काहीही संबंध नाही चूक झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल की बरंचसं बरोबर आहे पण थोडंसं काहीतरी वेगळं आलं तर आपण त्याला चूक म्हणू शकतो किंवा एकदम दोन विरुद्धार्थी असतील तर आपण त्यांना म्हणू शकतो की हे विरुद्ध आहे परंतु ही जी दोन वाक्य आहे तिथे दोन्ही वाक्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाहीये आणखी आता हे तरी आपलं थोडंसं सांस्कृतिक होतं तिची दृष्ट काढली वगैरे मी आणखी एक विज्ञानाशी संबंधित वाक्य टाकलं आणि ते वाक्य असं होतं की मानवी मनाच्या विविध तरल अवस्था असतात मराठी वाक्य असं होतं मानवी मनाच्या विविध तरल अवस्था असतात असं ते वाक्य होतं आणि त्याचं भाषांतर त्या, त्या ट्रान्सलेशनच्या ॲपनी असं केलं देअर आर व्हेरियस फ्लुईड स्टेट्स ऑफ ह्युमन माइंड आता हे वाचून मी अक्षरशः डोक्याला हातच लावला त्यामुळे जे आहे की ट्रान्सलेशनचे ॲप्स वापरताना सावधान काळजी घ्या ब्लाइंड फेथनी ते ॲप्स वापरू नका मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे की ट्रान्सलेशनच्या ॲप्सवर सगळीकडेच सगळ्याचं वाक्यांचं भाषांतर चुकीचं येतं असं नाही उलट मी काही काही अतिशय लांब लांब दोन तीन ओळींची वाक्य टाकली तर त्यांचे ट्रान्सलेशन्स अतिशय करेक्ट आले त्यामध्ये कसलीही चूक नव्हती उत्कृष्ट इंग्रजीमध्ये त्यांचं भाषांतर होऊन आलं परंतु ओव्हरऑल आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे की मराठीतून इंग्रजी भाषांतर करताना आपण ट्रान्सलेशन ॲप्सचा जर आधार घेत असू तर आपलं ग्रामरचं नॉलेज पाहिजे आणि त्याचबरोबर आपला कॉमन सेन्ससुद्धा आलाईव्ह पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओबरोबर माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईटला अवश्य भेट द्या वेबसाईटमध्ये मराठीतून इंग्रजी शिकवलेलं आहे आणि तुम्हाला ऐकण्यासाठी काही लेक्चर्स फ्री अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्हाला हे यूट्यूब आणि फेसबुकवरचे लेक्चर्स आवडत असतील तर वेबसाईटवरचे लेक्चर्स त्यापेक्षा नक्कीच जास्त आवडतील हे निश्चित थँक्यू